खूप मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तीळ पापडी तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण फक्त दोन साहित्य वापरून तीळपापडी किंवा तीळ चिक्की कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे तीळ आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं भाज आहे तर गॅस मी इथे मीडियम टू लो ठेवलेला आहे आणि आपल्याला हे तीळ जे आहे मीडियम टू लो गॅसवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर याच्यामुळे छान तीळ जर खरपूस भाजले तर त्यामुळे आपली जी चिक्की आहे किंवा पापडी आहे ती छान खमंग अशी लागते तर ती छान आपण भाजून घेऊयात तर हे झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात आणि आता याच पॅनमध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे साखर थोडीशी या पद्धतीने पसरवून टाकूया म्हणजे साखर पटकन मेल्ट व्हायला सुरुवात होईल तर गॅस मी आता मीडियम टू लोज ठेवलेला आहे आणि हे बघू शकता साखर थोडीशी मेल्ट व्हायला सुरुवात झाली की आपण हे मिक्स करायला सुरुवात करायची आहे आणि साखर जी आहे पूर्ण छान वितळवून घ्यायची आहे तर ही बघा साखर पूर्ण आता वितळलेली आहे आणि याचं कॅरेमल तयार झालेलं आहे तर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर असं हे कॅरेमल तयार झालं की पटकन आपण लगेचच याच्यामध्ये जी आपण तीळ भाजून ठेवली होती ती टाकायची आहे आणि याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला चालूच ठेवायचा आहे बारीक गॅसवर आणि हे आपण सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर हे बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे पूर्ण एकजीव झालेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे आपलं आता पूर्णपणे तयार झालेलं आहे या पद्धतीने याचा एकसारखा गोळा होत आहे तर आपण आता हे काढून घेऊयात तर आता ज्याच्यावर तुम्ही ही चिक्की ओतणार आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण ओतायचं आहे तुम्ही हे ताटामध्ये सुद्धा ओतू शकताय किंवा पोळपाटावर ओतलं तरी चालेल हे पूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि लाटण्यालासुद्धा थोडंसं मी तूप लावलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पटपट लाटून घ्यायचं आहे जर लाटण्याला चिटकायला लागलं तर परत एकदा तुपाचा हात लावून हे लाटून घेऊया तर लाटण्याची जी क्रिया आहे ती पटपट करायची आहे एकदा जर सेट व्हायला सुरुवात झाली तर लाटणं आपल्याला अवघड जाईल जितकं शक्य आहे तेवढं पटपट आणि पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे तर हे मी लाटून घेतलेलं आहे आणि अगदी एक मिनिटभर थांबून आपल्याला हे थोडंसं सोडवून घ्यायचं आहे तर अजूनही थोडंसं गरम आहे मध्ये अजून थोडंसं गरम आहे तर आपण एक दोन मिनिटे वाट बघूया थंड होण्याची तर हे बघू शकता आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि ही चिक्की आपली पूर्णपणे सेट झालेली आहे छान कुरकुरीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे आणि खूप पातळ अशी ही छान तयार झालेली आहे तर हे तोडून दाखवते मी बघू शकता खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे तर मस्त अशी ही रेसिपी आहे तर ही बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटपट याचे तुकडे होत आहेत तर खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चिक्की तयार झालेली आहे तर जरूर करून पहा मस्त अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद